या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान स्वीट्स। प्रभाग क्रमांक 2 अमोदे दहिसे येथील जगन्नाथ नगर सिद्धेश्वर सोसायटी येथील नगरसेवक प्राध्यापक नारायण देवसुरे यांच्या 10 लाख रुपयांच्या भांडवली निधीमधून ड्रेनेज लाईन खाणे आणि रस्ता डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते झाला। या भागात प्रथमच विकास कामे होत असल्याने नागरिकांनी मोठा आनंद साजरा केला आणि नगरसेवकांचे आभार मानले। यावेळी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी सर्व विकास कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे, नगरसेविका कल्पना कारभारी, बसवराज इटकळे, धोंडप्पा वगे, सोमनाथ रगबले, साबिर इनामदार, सोमेश्वर याबाजी, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, संतोष मकाशे, रवी कोसकी, शिखर पुरुळ, रमेश चौहान, डॉक्टर चंद शेट्टी, महेश दिक्कती, घरी रमन शेट्टी, अतिश आलदार उबाळे आणि परिसरातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते। नगर या ठिकाणी आपल्या भागाचे लाडके आमदार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रयत्नातून त्यांच्या निधीमधून आज या ठिकाणी अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आपल्या भागाचे लाडके नगरसेवक डॉक्टर किरणजी मालक देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या सहकारी नगरसेविका आमच्या ताई कारभारी ताई, त्याचबरोबर बसवराज इटकळे मामा, वग्गे मामा, सोमनाथजी रगबले माझे मित्र, त्याचबरोबर या परिसरातील याबाजी सर, कुरुड सर, चंदशेट्टी सर, आमचे भातुले साहेब, उभाळे साहेब आणि सर्व उपस्थित आमचे माझे ज्येष्ठ बंधू साबीरभाई इनामदार आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी, खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये मी मालकाच्या परवानगीनं या ठिकाणी बोलू इच्छितो मालक। सुरुवातीला 3-4 वर्ष या भागामध्ये आपण फिरत असताना ड्रेनेज लाईनची वारंवार मागणी होती, परंतु काही प्रशासकीय कारणामुळं ते वेळेवर ड्रेनेज लाईनचं काम होऊ शकलं नाही। मी मगाशी चंदशेट्टी सरांनासुद्धा बोलता बोलता म्हणलो की काम होतं का नाही असा दाट संशय काही लोकांना इथे येतो, परंतु आमच्या पाठीमागं मालक जोपर्यंत आहेत तोपर्यंत आमचं कुठलं काम आणणार नाही हे मात्र निश्चित आहे। मालकांना ज्या वेळेला इथली अडचण खरी लक्षात आली, आपण अमृत योजनेतनं हा भाग घेतला होता तो झाला नाही, विशेष निधीमधनं याचं इस्टिमेट झालं तेही ठाकरे सरकारनं रद्द केलं, परंतु आम्ही हार मानली नाही। मालकांनी ताबडतोब या भागामध्ये जिथं जिथं ड्रेनेज लाईन कमी आहे त्या आबाजी सरांना पण माहिती आहे, पलीकडे आपण सिद्धेश्वरची लाईन टाकली इथं टाकली, मालकांनी ताबडतोब किरण मालकांच्या आदेशामुळं मालकांनी या भागामध्ये 40 लाख रुपयाचं आपल्याला ड्रेनेज लाईन दिली आणि म्हणून इथं ड्रेनेज लाईन पूर्ण होती। आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की अडचण होती, परंतु मालक जोपर्यंत आमच्या बरोबर आहेत तोपर्यंत आम्हाला विकास निधी त्यांनी कधीही कमी पडू दिलं नाही। आणि तसा मालकाचा शब्दच होता या भागामध्ये प्रचार करत असताना की तुमचे सगळे विकास कामं या ठिकाणी होतील, फक्त जरा मागं पुढे वेळ लागेल असं मालकाचं म्हणणं होतं। मालकाने तो शब्द खरा करून दाखवला, ड्रेनेज लाईन या ठिकाणी पडली आणि त्यानंतर या ठिकाणी आज ह्या मुख्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी होत आहे। त्यामुळं नागरिकांना तर आनंद आहेत, परंतु आम्हाला एक वैयक्तिक आनंद असा आहे की आम्ही जो शब्द दिलेला होता तो शब्द आम्ही या ठिकाणी पूर्ण करू शकतो। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्या अजून काही अंतर्गत रस्त्याचं काम अजून बाकी आहे, तेही या ठिकाणी 100% येणाऱ्या काळामध्ये ते काम होतील असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो। आणि इतकंच या ठिकाणी अधिक न बोलता आपल्याला पलीकडे अजून एका ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ आहे। फक्त एवढंच सांगेन की आत्तापर्यंत 5 वर्ष तुम्ही जी सहनशीलता दाखवली ते जे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर प्रभागामध्ये फिरत असताना, सोलापूर शहरामध्ये फिरत असताना तुमची जी सहनशीलता होती ती खऱ्या अर्थानं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी, कारण तुम्ही खूप संयम आम्हाला दाखवला। काम जरी झालेलं नसलं तरी या भागामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही येऊ त्या त्या वेळेला पुरुष सरांनी आम्हाला इथं बोलावून चहा पाजूलेशा पाटलं पाठवून नाही। साबीरभाईच्या घरी किती जरी आम्ही गेलो भैया काम झालं नाही तरी सुद्धा साबीरभाई आम्हाला खुश करूनच पाठवायचे, त्यांना पण विश्वास होता सर्वांना की या ठिकाणी कामं निश्चितपणे होतील, ती होत आहेत। तुमच्या आशीर्वादामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे। गेल्या विधानसभेला, लोकसभेला, सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण या भागातल्या सर्व नागरिकांनी, मतदारांनी आमच्यावर खूप मोठा विश्वास दाखवलेला होता। भरघोस मतदान तुम्ही या भागातनं आम्हाला केलं, विरोधकांना या ठिकाणी तुम्ही त्यांना थारा दिलं नाही, त्यामुळं आम्हाला मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येता आलं।
येणाऱ्या काळामध्ये सुद्धा 2-3 महिन्याच्या काळामध्ये पुन्हा इलेक्शनचं वारं वाहू लागलेलं आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती राहील की फक्त कामं करणाऱ्या माणसाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिला। आपण सगळे सुज्ञ नागरिक आहात आम्हाला माहित आहे, तरी सुद्धा या ठिकाणी एक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम करत असताना पुढे या ठिकाणी उमेदवारी कुणाला मिळणार आम्हाला माहित नाही, परंतु तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माझी कळकळीची विनंती राहील की फक्त भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभं राहावं, मालकाच्या पाठीमागे आपण उभं राहावं, बरोबर मतदान आम्हाला करावं असं कळकळीचं आव्हान या ठिकाणी करतो। माझे 2 शब्द संपवतो आणि सर्वांना विनंतीही करतो की आपण त्या ठिकाणी सुद्धा कार्यक्रमाला सर्वांनी यावं असं सर्वांना कळकळीची विनंती। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात सुरू झालं आहे अफजान स्वीट्स। उत्तम दर्जाचा नाश्ता, विविध प्रकारचे स्वीट्स, स्पेशल ज्यूस आयटम, नमकीन आणि चाट पदार्थ एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान स्वीट्स। स्वीट मध्ये कुंदा, बासुंदी, जामुन, गाजर हलवा, रसमलाई, सीताफळ रबडी, अंगूर रबडी, मलाई बर्फी, पेढा आदि मिळेल। नाश्ता मध्ये पुरी भाजी, शाबू वडा, बटाटा वडा, इडली वडा आदि उपलब्ध। ज्यूस मध्ये स्पेशल खजूर ज्यूस, मँगो, मस्तानी, फालुदा, क्रीम फ्रूट सॅलड। चाट मध्ये बास्केट चाट, दही वडा, पाणीपुरी, कचोरी, हात पापडी, दही भल्ला यांसारखे चविष्ट पदार्थ उपलब्ध। नमकीन मध्येही समोसा, पाव चटणी, वडापाव यांसारखे स्पेशल आयटम फक्त आणि फक्त अफजान स्वीट्स मध्ये। खास फॅमिली साठी स्वीट, नाश्ता, ज्यूस, नमकीन पदार्थ खाण्यासाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। झोमॅटो, स्विगी वर घर बसल्या आपला मनपसंद मेनू ऑर्डर करा। या पहा आणि एकदा अफजान स्वीट या दुकानास भेट द्या। अफजान स्वीट, पेंटर चौक, विजापूर वे, सोलापूर।